नमस्कार न्यूजमध्ये मी आपलं स्व पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रताप दिघावकर यांचं मी न्यूजच्या या प्रसारणात स्वागत करतो आज आपण सरांची विशेष मुलाखत घेणार आहोत या विशेष मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नाशिक परिक्षेत्राचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गेल्या चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये खूप चांगलं काम या पोलीस विभागाने केलं आहे यापूर्वी देखील चांगलं काम पोलीस खातं करतच आलं आहे पण सरांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना अतिशय शे, दिलासादायक कार्य त्यांच्या माध्यमातून होतं आहे मी या आजच्या प्रसारणात सर आपलं स्वागत करतो वेदन्यूजच्या या प्रसारणात आपलं स्वागत आहे सर आ, सर मला आपल्याला असं विचारायचं वाटतं आहे की आपला दीर्घानुभव वेगवेगळ्या विभागात आपण काम केलं आहे मुंबईसारख्या के ठिकाणी आपण अनेक वर्ष काम केली आहेत तर सुरुवातीला मला मेट्रो सिटीतला मुंबईतला एखादा अनुभव सांगा सर मुंबई सिटीमध्ये काम करताना खूप वेगवेगळ्या ठिकाणी मी काम केलं मी मध्य मुंबईमध्ये पोलीस उपायुक्त होतो दक्षिण मुंबईमध्ये पोलीस उपायुक्त होतो पश्चिम मुंबईमध्ये सुद्धा पोलीस उपायुक्त होतो तर शहरामध्ये ज्या मोठ्या प्रमाणावर टोळ्या होत्या अंडरवर्ल्डच्या टोळ्या होत्या आणि अंडरवर्ल्डच्या टोळ्या हे नेस्तनाभूत करणे सगळ्यात मोठं काम होतं आणि त्याचबरोबर जे मुंबईमध्ये संघटित गुन्हेगारीच्या टोळ्या होत्या मुंबईमध्ये मी तीन झोनमध्ये काम केलं ॲडिशनल सी पी काही दिवस सेंट्रल रिजन म्हणून काम केलं ॲडिशनल कमिशनर म्हणून मी साऊथ मुंबईमध्ये काम केलं आणि मुंबईमध्ये जे सुरुवातीच्या काळात मी ज्यावेळेस पोलीस उपायुक्त दक्षिण मुंबईमध्ये होतो त्यावेळेस दहशतवादी टोळ्या असतील खंडणी गोळा करणाऱ्या टोळ्या असतील आणि अंडरवर्ल्डच्या टोळ्या असतील त्या टोळ्यांना आळा घालणे किंवा त्यांना न्यस्तनाभूत करणे हे सगळ्यात मोठी पोलिसांची जबाबदारी होती आणि सांगायला मला आनंद वाटतो की मी जवळपास अशा सत्तावीस टोळ्यांना मोका लावले मोकाप्रमाणे कारवाई केली आणि हे सगळ्यात मोकाचं रेकॉर्ड असेल आणि त्याच्यामध्ये एकशे तेवीस आरोपींना मी माझ्या मुंबईच्या कालावधीत ज्या खंडणी गोळा करणाऱ्या टोळ्या असतील अंडरवर्ल्डच्या टोळ्या असतील काही दहशतवादीशी संबंधित असलेल्या टोळ्या असतील त्यांच्यावर मोका कायद्याप्रमाणे कारवाई केली आणि सांगायला अभिमान मला अभिमान वाटतो की ह्या ज्या सत्तावीस केसेस मोकाच्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये जवळपास साठ टक्के गुन्हेगारांना शिक्षा मिळाली कन्विक्शन रेट साठ पर्सेंट होता आणि याच्यामध्ये संघटित दरोडे घालणाऱ्या टोळ्यासुद्धा होत्या अंडरवर्ल्डच्या टोळ्या होत्या नंतर खंडणी गोळा करणाऱ्या टोळ्या होत्या आणि हे करताना एक पोलिसांसमोर चॅलेंज होतं आणि सांगायला अभिमान वाटतो की मोका कायदा हा महाराष्ट्रासाठी किंवा मुंबई शहरासाठी हा एक महिलाचा दगड ठरला त्यामुळे जे संघटित टोळ्या होत्या त्यांचं पूर्णपणे कंबरडं मोडलेलं आहे आणि या गोष्टीचा पाईक होण्याचं काम भाग्य मला मिळालं त्याच्याबद्दल मला, मला अभिमान वाटतो निश्चितपणे सर आपण जे काही कार्य केलं आहे मुंबई सारख्या ठिकाणी अनेक टोळ्या किंवा अनेक गुन्हेगारांना जरब बसविण्याचं कार्य आपल्या माध्यमातून झालं आहे दर्शकांना या टोळ्यांविषयी कुतूहल असेल की एक एक दोन नावं जर आपण या टोळ्यांमधल्या प्रमुखांचे सांगितलं तर नक्कीच दर्शकांना आपण केलेलं कार्य एक सोप्या भाषेत कळेल सर पांडवपुत्र गँग होती नंतर बऱ्याचशा वेळा आर्म्स स्मगलिंगच्या गँग्स होत्या लकडावालाची गँग होती युसुफ लकडावाला जावेद लकडावाला त्यांच्या गँग्स होत्या त्यांना हे लावलं नंतर पुजारी गँगच्या लोकांना मोका लावला जे मलेशियातून हे सिंडिकेट चालवायचे बऱ्याचशा अशा अंडरवर्ल्डच्या टोळ्यांना आम्ही मोका लावलेला आहे आणि त्यांच्याकडून हात्यारंसुद्धा मोठ्या प्रमाणावर आम्ही जप्त केलेली आहेत निश्चितपणे सरांनी सांगितलेली नावं म्हणजे पुजारी गँग असेल किंवा लकडावाला गँग असेल दर्शकांना वाचनातून वर्तमानपत्रातून किंवा मीडियाच्या माध्यमातून ही माहिती यापूर्वी मिळाली असेल पण या, या लोकांना शिक्षा देण्याचं कार्य माननीय डॉक्टर प्रताप दिघावकर सरांच्या माध्यमातून ते मुंबईत कार्यरत असताना त्यांनी केलं आहे आता ते नाशिकला आलेत आणि नाशिकला एक शेतकरी कुटुंबातील एक अधिकारी ज्यावेळी या नाशिक पोलीस विशेष महानिरीक्षकाची सूत्र स्वीकारल्यानंतर काय काम करणार हे कुतूहूल कारण मुळात सटाण्यातील डॉक्टर दिगावकर सर असल्यामुळे नाशिकमध्ये त्यांनी शेतकऱ्यांकडे अधिक लक्ष दिलं आणि शेतकऱ्यांची जी काही फसवणूक होत होती त्या ते अनुषंगाने त्यांनी सुरुवातीचा आपला ॲक्शन प्लॅन म्हणजे सुरुवातीला जी काही पत्रकार परिषद घेतली त्यावेळीच सांगितलं की शेतकऱ्यांना माझा नंबर जाऊ द्या माझा जो काही मोबाईल नंबर आहे तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या आणि त्यांची जी काही गाराणे आहेत त्यांची जी काही तक्रारी असतील ज्या आत्तापर्यंत सुटल्या नसतील त्या सोडविण्यासाठी मी इथे बसलेलो आहे आणि आता बस आतापर्यंत सर तुम्हाला गेल्या या चाळीस पंचेचाळीस दिवसात किती शेतकरी येऊन भेटले दर दिवशी अडीचशे ते तीनशे शेतकरी मला येतात भेटायला येतात आणि त्यांचे जे फसवणुकीचे झालेले आहेत त्याबद्दल मी त्या जातल्या त्यात ताबडतोब आदेश देतो आणि आत्तापर्यंत जवळपास साडेतीन कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि एकशे सत्तावीस व्यापाऱ्यांनी लिहून दिले की आठ ते दहा दिवसात आम्ही परत साडेतीन चार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात होईल आणि करोनाच्या काळात त्यांना हे पैसे मिळाले त्याच्याबद्दल मला फार समाधान वाटतं की शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा कष्टाचा पैसा कोणीही हिरावून नेऊ नये अशी माझी शेतकऱ्याचा एक मुलगा म्हणून एक माझ्या मनात छल्य असतं आणि त्याच्यासाठी मी अविरत प्रयत्न करणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला काही व्यापाऱ्यांनीसुद्धा फार समर्थपणे आणि अत्यंत पॉझिटिव्हरित्या त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे परत दिलेत आणि काही व्यापाऱ्यांना थोडाफार तोटा झाला त्यांनीसुद्धा ऐंशी टक्के ते पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांचे पैसे दिले आणि त्याच्यातसुद्धा शेतकरी समाधानी आहे परंतु ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दोन हजार चौदा पंधरापासून एकही रुपया दिला नाही अशा शेतकऱ्यांविरु व्यापाऱ्यांविरुद्ध आम्ही कठोर कारवाई करणार आहोत आणि दुसऱ्या राज्यातल्या पोलीस महासंचालकांनीसुद्धा हा नाशिक पॅटर्नचं कौतुक केलेलं आहे आणि मी आपल्या वेद बा न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना हेच सांगतो की जर एखादा व्यापारी खोटेपणाने तुम्हाला भाव वाढवून देत असेल मार्केटपेक्षा तर त्याचा पण तुम्ही विचार करा आणि जो विश्वासातला व्यापारी तुम्हाला दोन पैसे कमी जरी देत असेल तरी तुम्ही त्याच्याशी व्यवहार करा त्यामुळे तुम्ही फसवले जाणार नाही हे आपण लक्षात घ्या तसेच दुसऱ्या एक प्रकारचा प्रश्न उत्तर महाराष्ट्रात होता शेतकऱ्यांच्या मुलाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मुलांना फसवणाऱ्या टोळ्या तयार झाल्या होत्या आणि त्यांना आम्हीच दाखवलं जात होतो की तुम्हाला आम्ही सरकारी नोकरी मिळवून देणार रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देणार एस टीमध्ये मिळवून देणार एम एस सी वीमध्ये मिळवून देणार आणि बऱ्याच अशा शेतकऱ्यांची मुलं अशा रॅकेटच्या टोळ्या चालवणाऱ्या लोकांनी घेतले होते त्यांनासुद्धा आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्याच्यातून पंचावन्न लाख रुपये जे सुशिक्षित बेरोजगार आमचे युवक आहेत त्यांचे पण परत करून दिले वा साडेतीन कोटी शेतकऱ्यांची जी काही साडेतीन कोटी रुपये चाळीस दिवसात परत करणारे एक अधिकारी म्हणून खरोखर शेतकऱ्यांसाठी देवदूतच असेल आणि त्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांचे जे काही मुलं आहेत जे नोकरी शोधतात बेरोजगार आहेत अशाही मुलांना जवळजवळ पंचावन्न लाख रुपये चाळीस दिवसात परत मिळवून देणारे डॉक्टर प्रताप दिघावकर यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत पण विश्रांती एक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मी वेधच्या प्रसारणात स्वागत करतो आपल्यासमोर डॉक्टर प्रताप दिघावकर विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र हे आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार घेणार आहोत की इतर ठिकाणी जो पॅटर्न आपण राबवला गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी तसं नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा जो पॅटर्न आहे काही दिवसातच संपूर्ण देशात तो प्रचलित झाला आणि आपलं कौतुक सर्वत्र होतंय तसाच पॅटर्न आपण गुन्हेगारींच्या बाबतीत काय राबवणार आहात हे जर आमच्या दर्शकांना समजलं तर बरं होईल दुसरा उत्तर महाराष्ट्रातला एक प्रश्न महत्त्वाचा होता की उत्तर महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाजूबाजू जे राज्य आहेत गुजरात असेल मध्य प्रदेश असेल त्या ठिकाणी गुटखा मुक्तपणे विकला जातो आणि महाराष्ट्र शासनाचं मी अभिनंदन करतो की महाराष्ट्र शासनाने गुटख्याला बंदी घातलेली आहे गुटक्याच्या माध्यमातून गुटखा सेवनाने बऱ्याचशा कॉलेजच्या मुलांना तोंडाचा कॅन्सर जिभेचा कॅन्सर रिड्यांचा कॅन्सर अन्ननलिकेचा कॅन्सर असे बऱ्याच प्रकारचे कॅन्सर्स होतात आणि मी ज्यावेळेस गावी जायचो त्यावेळेस बऱ्याचशा वेळा रस्त्यावरच्या टपऱ्यांवर महाराष्ट्रात गुटखा बॅन असतानासुद्धा सर्रासपणे विकला जायचा आणि बऱ्याचशा जा कॉलेजच्या प्राचार्यांनी मला विनंती केली की तुम्ही स्थानिक अधिकाऱ्यांना सांगा परंतु मी मनातल्या मनात म्हटलं मनात की मी ज्यावेळेस तिथं आय जी म्हणून येईल त्यावेळेस गुटख्याचा पूर्ण बंदोबस्त करेल आणि मुक्त उत्तर महाराष्ट्र हा सुद्धा माझा एक अजेंडा आहे आणि गेल्या वीस दिवसात जवळपास अडीच कोटीचा गुटखा सहा ट्रक गुटखा आम्ही जप्त केला आहे त्यामुळे आमची जी तरुण पिढी आहे जे देशाचं पुढचं भवितव्य आहे पुढे भावी नागरिक ह्या देशाचे आहेत ते सुदृढ निरोगी असले पाहिजेत व्यसना व्यसनाशिवाय असले पाहिजेत ते व्यसनाधीन न झाले पाहिजेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि मी माझ्या परिक्षेत्रातली पाचही पोलीस अधीक्षकांना सांगितलं आहे की त्यांनी सुद्धा कारवाई करावी त्याचप्रमाणे गुन्हेगाराच्या संदर्भात महिलांचं सुरक्षा ही आमची टॉप प्रायोरिटी आहे रस्त्यावर चालणाऱ्या महिला असतील कॉलेजमध्ये जाणाऱ्या आमच्या भगिनी असतील त्यांची सुरक्षिततेलासुद्धा आम्ही प्रथम प्राधान्य दिलं आहे त्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरोसा सेल स्थापन केलेला आहे जागोजागी बडी कॉप योजना ज्या रात्री कामावर जाणाऱ्या महिलांसाठी बडी कॉप योजना आहेत आणि रोड रोमियो जे आहेत अँटी युटिजिंग स्क्वॉड त्यांच्यासाठी आम्ही दामिनी पथकं निर्माण केले आहेत आणि आमच्या महिलांनासुद्धा आम्ही स्वसंरक्षणाचे महिला पोलिसांना स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांना ह्या रोड रोमियोच्या विरुद्ध लढा देण्यासाठी सक्षम करत आहोत तसेच पूर्ण पाचही जिल्ह्यांमध्ये महिलांचं एक रॅपिड कंट्रोल पोलीस आर सी पी प्लॅटून रॅपिड कंट्रोल रॉयट कंट्रोल पोलिस याची पण स्थापना करण्यात आलेली आहे आणि म महाराष्ट्रातलं पहिलं परीक्षित राहील की महिलांचं रॅपिड कंट्रोल पोलीस हे पण राहील निश्चितपणे सर पद्धतीने कार्य करताय आणखी एक मोठी जबाबदारी या निमित्ताने आपल्यावर येऊन पडली आहे की सध्या हेरगिरीचा जो काही विषय आहे तो डोकं उंचावतो आहे मग आ, आर्टिलरी सेंटरमधला विषय नुकताच सगळ्यांनी वाचला असेल त्या हॉस्पिटलमध्ये किंवा तो कर्मचारी होता कॉन्ट्रॅक्टवर किंवा एच एलचा जो काही कर्मचारी आत्ता नुकताच ताब्यात घेतला तर आपलं इंटेलिजन्स वाढविण्याच्या दृष्टीने आपली काय उपाययोजना हो असेल सर बरोबर आहे आत्ताच एच एल नाशिकची पण एक घटना घडली ए टी एसने काही आरोपी पकडलेले आहेत देवळालीची पण घटना घडली आणि नाशिक जिल्हा हे जे स्ट्रॅटेजिक लोकेशन असलेली जागा आहे त्यामुळे ह्या ठिकाणी एच एल आहे देवळाली कॅम्प आहे सेक्युरिटी प्रेस आहे नंतर डी आर ओचं सेंटर आहे त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वरसारखं मंदिर आहे मोठी मोठी रेल्वे स्टेशन्स आहेत त्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस जवान खास अँटी टेरॉरिस ॲक्टिव्हिटीजसाठी आम्ही नेमणार आहोत त्याला ए टी सी स्क्वॉड म्हणून आम्ही महत्त्वाचे जे पोलीस स्टेशन आहेत मालेगावचे असतील ओझर असेल तिथं एक ए टी सी स्क्वॉड की त्यांना फक्त आहोत आणि त्याची पण आम्ही निर्मिती करणार आहोत त्याचप्रमाणे पूर्ण पाचही जिल्ह्यांमध्ये गुन्हेगार दत्तक योजना आम्ही सुरू केली आहे गुन्हेगार दत्तक योजना म्हणजे गेल्या पाच वर्षात ज्यांनी जबरी चोरी दरोडा खंडणीचे गुन्हे फायर आमचे गुन्हे केले असतील एका गुन्हेगाराची जबाबदारी एका पोलीस कॉन्स्टेबलला दिली जाईल त्या कॉन्स्टेबलने त्या व्यक्तीला दत्तक घ्यायचं पंधरा दिवसाने तो कॉ कॉन्स्टेबल त्याच्या घरी जाईल आणि पंधरा दिवसाने तो आरोपी पोलीस स्टेशनला येईल या प्रकारे आमची गुन्हेगार दत्तक योजनासुद्धा चालू झाली आहे जवळपास आठ हजार सातशे गुन्हेगारांना गुन्हेगार दत्तक योजनेमध्ये आम्ही गुन्हेगारांना कॉन्स्टेबलांमध्ये वाटप करण्यात आलेलं आहे आणि सहा महिन्यात प्रत्येक वेळा कॉन्स्टेबल बदलले जातील आणि जे रेकॉर्डवरचे आरोपी तेही बदलले जातील नंतर जे जुने हिस्ट्रीशीटर होते त्यांची पण नावं आम्ही करून कमी करून आता नवीन जे सध्या स्थितीत ॲक्टिव्ह गुन्हेगार आहेत त्यांचं शीट ओपन करण्याचं काम चालू आहे आणि ते पण एक महिन्याच्यात नवीन इस्ट्रीशूट ओपन करण्याचं काम चालू आहे तसेच सर्व पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या आहेत की अधीक्षकांना अधीक्षकांनासुद्धा तडीपार करण्याचे पावर्स आहेत महाराष्ट्र पोलिस कायदा पंचावन्नप्रमाणे आणि त्यांनासुद्धा ह्या ज्या संघटित टोळ्या आहेत गुन्हेगारी टोळ्या आहेत त्यांना तडीपार करण्याचे आदेश मी दिलेले आहेत निश्चितपणे सरांनी जे काही कार्य पाचही पोलीस, पोलीस, का पोलीस अधीक्षकांवर जी जबाबदारी सोपवली आहे त्यामुळे गुन्हेगारीकरण निश्चितच त्याचा आलेख हा कमी होईल आणि नागरिकांना सुरक्षित जीवन जगण्याचा जो पुढील काळ हा कोरोनाचा जरी लॉकडाऊनचा काळ होता आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि पुढे काही आपले सण उत्सव पण येत आहे मग नवरात्र असेल दिवाळी असेल या काळात आनंदाच्या वातावरणात आपण सुरक्षिततेच्या वातावरणात जीवन जगावं या उद्देशानेच पोलीस अहोरात्र मग तो कॉन्स्टेबल असेल त्या व्यक्तीपासून ते थेट विशेष पोलीस महानिरीक्षकापर्यंत म्हणजे सर्वांची हीच जबाबदारी आहे की भारतीय नागरिक हा सुरक्षित असावा त्या दृष्टीने सरांच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे सर मला जाता जाता हे सांगा की आपण युवकांवर लक्ष केंद्रित केलं आहे मग मुक्ती असेल किंवा तुम्ही काही युवकांचे फसवणुकीतून त्यांची सुटका केली आहे या युवकांना काय संदेश द्याल सर युवकांना मी एवढा संदेश देईल की त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा कष्ट करावा आणि कष्ट केल्याशिवाय तुम्हाला कुठलाही शॉर्टकट आयुष्यात नाही आहे आणि एवढं मोठे ध्येय ठेवा की ते ध्येय लोकांनी ऐकल्यावर तुम्हाला हसलं पाहिजे ज्या दिवशी तुमच्या ध्येयावर किंवा तुमच्या स्वप्नावर लोक हसणार नाहीत तोपर्यंत ते ध्येय मोठं नाही आणि ध्येयपूर्तीसाठी खूप कष्ट करा आत्मविश्वास ठेवा आणि झपाटून जा वेळ येवा तर यश ये तुम्हाला एक दिवशी नक्की मिळणार आणि तुम्हाला जर कोणी सांगत असेल की तुम्हाला आम्ही नोकरी लावून देणार हे पूर्णपणे चुकीचं आहे आता प्रत्येक खात्यातली जी भरती आहे ती शंभर टक्के पारदर्श ऑनलाईन आहे कॉम्प्युटर चेकिंग पेपर आहेत हे जे लबाड लोक तुम्हाला नोकरीचं आमिष दाखवून तुम्हाला पैसे घेऊन तुमच्याकडून ताबडतोब त्यांची माहिती पोलिसांना द्या त्यांना आम्ही लॉकअपमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही निश्चितपणे मी सुरुवातीला सांगायचं विसरलो की या खाली जो काही नंबर आपल्याला दिसतोय तो सरांच्या कार्यालयाचा आहे केव्हाही तुम्हाला असं वाटतंय की आपली फसवणूक होते किंवा फसवणूक झाली आहे आपण या स्क्रोल होत असलेल्या मोबाईल नंबरवर किंवा लँडलाईन नंबरवर फोन करावा जेणेकरून तुमची फसवणूक झाली असेल तर त्याच्यातनं सुटका होईल किंवा तुमची फसवणूक होऊ पाहते तर त्याच्यातनं तुम्ही वाचाल असे आज आपण ज्यांच्याबरोबर चर्चा केली विशेष पोलीस महानिरीक्षक ज्यां ज्यांच्या नावातच गावकर आहे म्हणजे दि गावकर या नावातून आपल्याला या मातीत घडलेला जो व्यक्ती आहे त्याच्याकडून जनतेची सेवा कशी होते याचं चित्र दाखविण्याचा प्रयत्न या आजच्या मुलाखतीतून आपण दाखविण्याचा प्रयत्न केला आहे मूळ सटाण्यातले जरी असले शेतकरी कुटुंबातले जरी असले तर सर्व व्यापक दृष्टिकोन त्यांचा असल्यामुळेच आज ते इतक्या उच्च पदस्थ पदावर पोहोचलेल्या आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो सर जाता जाता तुमचा एखादा चांगला अनुभव आमच्या नाशिकच्या दर्शकांना सांगितला तर बरं होईल आपल्या पूर्ण सेवा काळातला एखादा चांगला अनुभव आणि एखादा कटू अनुभव चांगले अनुभव बरेच आहेत ज्यावेळेस मी एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये मी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करत होतो आणि बारा मार्च त्र्याण्णवला मुंबईमध्ये ब्लास्ट झालेत अत्यंत पद्धतशीरपणे हा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा कट होता आणि तो पाकिस्तानात आखला गेला आणि त्याच्यात शेकडो आमचे भारतीय नागरिक मारले गेलेत त्यावेळेस मी स्वतः विनंती केली की ह्या बॉम्बस्फोटाच्या तपासात मला घ्या फक्त माझी त्यावेळेस अडीच तीन वर्ष सर्विस झाली होती पण देशासाठी आपण काही केलं पाहिजे माझा संबंध नसतानासुद्धा मी त्यावेळेचे पोलीस अधीक्षक रायगड यांना विनंती केली की या तपासात मला तुम्ही सहभागी करून घ्या आणि सांगायला अभिमान वाटतो की तो तपास करत असताना सोळा ए के फिफ्टी सिक्स तीस हजार ए के फिफ्टी सिक्सच्या गोळ्या चौऱ्याऐंशी मॅग्झिन्स पन्नास हँड ग्रेनेड्स आम्ही देशविघातक प्रवृत्तीकडून जप्त केलेत आणि एवढी मोठी रिकवरी आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात झालेली नाही सोळा ए के फिफ्टी सिक्स तीस हजार बुलेट एटी फोर मॅगझिन्स आणि पन्नास हँड ग्रेनेड आणि त्या दिवशी खूप समाधान वाटलं की मी मातृभूमीसाठी काहीतरी करू शकलो नई सोच आहे न दिशा आहे नये बनाय रास्ते नई सोच आहे न दिशा आहे नये बनाय रास्ते अपने लिए नई यारो जी वतन के वास्ते जी वतन के वाचते निश्चितपणे म्हणजे तुम्ही सरांकडे एवढे अनुभव असतील आता सत्तावीस वर्षापूर्वीचा म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली जो बॉम्ब ब्लास्ट झाला तेव्हाचा अनुभव सांगितला आणि हा एकमेव अनुभव ऐकत असताना माझ्या देखील अंगावर शहारे आले तर आपण वेळोवेळी सरांच्या माध्यमातून त्यांचे अनुभव कथन दर्शकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे सरांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय आपल्या देखील काही शंका असतील तर निश्चितपणे हा खाली नंबर जो दिला आहे याच्यावर आपण थेट संपर्क साधू शकता आणि आपल्या समस्यांचं निराकरण पोलीस खात्याच्या माध्यमातून करून घेऊ शकता आमचं देखील एक विधायक दृष्टिकोन उच्च पहिल्यापासून आहे आणि ते सार्थ करण्यासाठी डॉक्टर प्रताप दिगावकर सरांसारखे अधिकारी ना या नाशिक विभागाला लाभलेत मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो की आपण आम्हाला देखील बराच वेळ दिला या मुलाखतीतून दर्शकांपर्यंत वेगवेगळे विषय पोचविण्याचा जो काही आमचा संकल्प होता तो पूर्णत्वास सहकार्य केलं त्याबद्दल मी पुनश्च एकदा वेधच्या वतीने आभार मानतो माझ्यासह कॅमेरामॅन कमलाकर तेवढे मी योगेश कमोद थेट या पोलीस विशेष महानिरीक्षक कार्यालयातून धन्यवाद